नमस्कार, मी शनाय शेख, निर्माण न्यूजमध्ये तुमचं स्वागत. निर्माण न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांची जयंती विविध उपक्रमांनी झाली साजरी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 1000 विद्यार्थिनी जाणार पूरग्रस्त भागात. पिंपरी चिंचवड शहरात तोडफोडीचं सत्र सुरूच. कोल्हापूरच्या पुरात काँग्रेसच जबाबदार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप. थोर क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांची जयंती राजगुरु या त्यांच्या जन्मगावी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली आहे. विविध संघटना, संस्था, शाळा आणि नागरिकांबरोबरच अनेक मान्यवरांनी हुतात्मा राजगुरु यांना अभिवादन केलंय. पुणे नाशिक महामार्गाजवळ राजगुरु नगर येथे असलेल्या हुतात्मा राजगुरु यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय मान्यवर तसेच विद्यार्थी, खेड तालुक्यातील विविध गावाचे नागरिक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाजवळच्या हुतात्मा राजगुरु स्मारकातील स्तंभास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा बलिदान दिवस आज त्यांच्या वाड्यावर साजरा होतोय. खेड राजगुरु नगर येथील राजगुरु यांच्या वाड्यावर देशभरातून विविध क्षेत्रातील लोक या जन्मस्थळाला भेट देतात. विविध गावातून मशाली घेऊन राजगुरु प्रेमी तरुण राजगुरु वाड्यावर दाखल होतात. राजगुरूंच्या कुटुंबियांनी हा वाडा राज्य सरकारला देऊ केलाय. या ठिकाणी सरकारच्या वतीने विविध कामंही सुरू आहेत, मात्र ही कामं अतिशय संतगतीने सुरू आहेत. ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून राजगुरूंचं स्मारक करावं अशी मागणी त्यांचे नातेवाईक करतायत. महापुरामुळे बाधित झालेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशांना मानसिक धीर देण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 1000 विद्यार्थिनी आठवडाभर 10 गावांमध्ये जाणार आणि पूरग्रस्तांना धीर देणार आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक गावांचं मोठं नुकसान झालं. अनेकांनी आपले पाळीव प्राणी सुद्धा गमावले आहेत. तेथे शेकडो घरी पडले असून शेतीचं कधीही न भरून येणारं नुकसान सुद्धा झालंय. या परिस्थितीत त्या लोकांना धीर देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 1000 विद्यार्थी त्यांचं समुपदेशन करण्यासाठी रवाना झालेत. याबाबतीत अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये 15 दिवसापूर्वी विशेषतः दक्षिण भागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात प्रचंड पूरग्रस्तीची परिस्थिती निर्माण झाली. जवळजवळ 10 दिवस कंटिन्युअस येणारा पाऊस आणि घरं जवळजवळ 3-3, 4-4 फुटानं पाण्यात गेलेली आणि यातून आत्ता ते लोक जे बाहेर येत आहेत. मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे संपत्तीची, माणसांची, जनावरांची. या सर्व लोकांना कुठेतरी मनाला उभारणी देण्याच्या दृष्टीनं आत्ता काय अत्यंत कार्य करणं गरजेचं आहे. वस्तुरूपी त्यांना मदत सरकारतर्फे, इतर अनेक संस्थांतर्फे दिली जाते आहे. पण पुणे विद्यापीठातील NSSच्या माध्यमातून आपण साधारणपणे 10 अशी गावं दत्तक घेऊन तिथे कार्य करते. ज्याच्या माध्यमातून आता त्यांना जी हाताची गरज आहे ती हाताची गरज पोचवण्याचा प्रयत्न करते. हे विद्यार्थी ते जातील, काळाने भरलेली जी घरं आहेत ती साफ करण्याच्या दृष्टीनं, घरांची डागडुजी करण्याच्या दृष्टीनं, त्यांची मन उभारण्याच्या दृष्टीनं एकत्र काम करतील. शहरात तोडफोडीचं सत्र सुरू आहे. शहरातील आकुर्डी परिसरात 20 वाहनांची तोडफोड 10 जणांच्या टोळक्याने केली आहे. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, लाकडी दांडके आणि विटा होत्या. ही घटना रात्री मध्यरात्री घडली आहे. मध्यरात्री 1:30 सुमारास आरोपी अमन शंकर पुजारी आणि त्याच्या 10 साथीदारांनी आकुर्डीच्या विठ्ठलवाडी परिसरातील जाधव पार्क समोरील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या 20 गाड्या, कोयते, लाकडी, दांडके, विटांच्या सहाय्याने तोडफोड केली. या घटनेत मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेच्या गाड्यांच्या काचा फुटल्यांचं नुकसान झालंय. दरम्यान फिर्यादी रुपेश यांची नवी कोरी गाडी फोडली आहे. फिर्यादी रुपेश यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून काही रक्कम सुद्धा लुटली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. ये देखिए, ये जो नुकसान हुआ है गाड़ियों का तो हिसाब लगाना तो मुश्किल है कि कितना हुआ. जब इन्शुरंस वाले देखेंगे, जो कंपनी वाले देखेंगे तभी समझ में आएगा. कोल्हापूरच्या पुरात काँग्रेस सरकार जबाबदार असून आता ती चूक परत होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जातील. आणि मुख्यमंत्र्यांनी पूररेषा बदलली नाही असा जो आरोप होतो त्यात तथ्य नसल्याचा खुलासा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. पुणे महापालिकेतील शहरातील विविध कामांचा आढावा पाटलांनी यावेळेस घेतलाय आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. मुळात कोल्हापुरात पूररेषा ही 2005 कायम केली होती, पण याही वर्षी त्यापेक्षा वेगळी परिस्थिती होती. तर त्यांनी तेव्हा आमचं सरकार नव्हतं, दिल्ली ते महापालिका काँग्रेसचं सरकार होतं, त्यामुळे या सर्व गोष्टीला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप यावेळेस पाटलांनी केलाय. आता असं आहे की पूररेषा अजूनही कोल्हापूरची बदलली गेली नाही. जी पूररेषा आहे ती 2005 पुरावर ठरली. 2005 नंतर 2015 पर्यंत म्हणजे मुळात तर महानगरपालिकेत आजपर्यंत कधीच BJP सत्ता नव्हती. केंद्रात येऊनसुद्धा ते अंबाबाई काय आम्हाला पावत नाही, तेव्हा आम्हाला कोल्हापूरला काही आमची सत्ता नाही. त्यामुळे ह्या पूररेषेच्या अंतर्गत नियमांमध्ये छेडछाड करून बांधकाम करायला परवानगी कोणी दिली? ती काँग्रेसनेच दिली परवानगी.
केंद्रात सरकार काँग्रेसचं, राज्यात सरकार काँग्रेसचं, कोल्हापुरात काँग्रेसचं सरकार. आता पूर्वरेषा बदलण्याचा विषय कधी आला तर मोठ्या प्रमाणावर काही हजार एकर क्षेत्र हे ती पूर्वरेषा फायनल केल्यानंतर जाणार आहे विकासापासून. कोल्हापूर शहराला 72 नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यापासून हद्दवाढीला 1 इंचही हद्दवाढीला आजूबाजूची गावं परवानगी देत नाही, मोठी आंदोलन चालतात. परिणामी जर तुम्ही हद्दवाढी होऊ देणार नाही आणि एवढे हजार एकर, म्हणजे एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 3100 एकर जागा ही तुम्ही जर अविकसित ठेवली तर हे शहर कधी वाढणारच नाही. म्हणून मग असा विषय आला की 5 नंतर कुठे पूर आला असं म्हणेपर्यंत आला. आता तो त्याचा विचार होईल ना. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणे जुलै महिन्यात अपवादात्मकरित्या झालेल्या दमदार पावसानंतर आता ऑगस्ट महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त झालाय पाऊस आणि त्याचा विक्रम नोंदवला गेलाय. स्कायमेटकडील पावसाच्या नोंदीनुसार पुण्यात जुलै महिन्यात तब्बल 356.2 मिमी पाऊस झालाय, जो साधारणपणे 187 मिमी पर्यंत होत असतो. तर ऑगस्टमध्ये 192 मिमी झालेला पाऊस हा मासिक सरासरी 122.3 मिमी पावसापेक्षा बरा जास्त आहे. शहरात झालेल्या पावसाच्या प्रमाणात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस हा सर्वाधिक होता. त्यानंतर 7 ऑगस्टच्या पुढे शहरात झालेला पाऊस हा हलक्या स्वरूपाचा आणि वातावरणात ओलावा निर्माण करणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये आज कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांनी कृष्ण वेशभूषा धारण केली आहे. आपल्या लाडक्या मुलांना राधाकृष्णाच्या रूपात बघण्याची प्रत्येकाला हौस असते आणि हीच हौस कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूर्ण करत पालक आपल्या पाल्यांना कृष्ण अवतारा सजवतात. निरागस मुलांसाठी त्यांच्या आयुष्यात येणारा पहिला सण कुतूहल निर्माण करून जातो, शिवाय त्या सणाचे संस्कारही त्यांच्या मनावर रुजत असतात. कृष्ण जन्माष्टमी साजरा करणाऱ्या अशाच काही बाल विद्यार्थ्यांची ही मोहक दृश्य पहा आणि अशाच प्रकारच्या वेशभूषा करून मुलांमध्ये आपल्या पारंपरिक सण समारंभाची आवड निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम अनेक शाळांमधून केला जातोय, हे अधिक आनंददायी आहे. शाळेत हे सण सेलिब्रेट करायचे ह्या तर सगळ्यांसाठीच मोठा उत्साह असतो, शिक्षकांपासून मुलांपर्यंत. कारण आपली जी संस्कृती आहे, आपले जे सणवार आहेत, त्याची ओळख आपल्या लहान मुलांना लहानपणापासूनच व्हावी हा त्याचा मुख्य हेतू. आणि त्यानिमित्ताने एक आनंदाचं वातावरण सगळीकडे असतं. ते जे संस्कार सगळ्यांची, पालकांची पण इच्छा असते की आपल्या मुलांनी हे सगळं ओळखावं, त्यांना त्याची जपणूक करावी. त्यामुळे त्या दृष्टीने आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो. आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि रोजगार या विषयांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार योग्य ते पाऊली उचलत आहे. अशा प्रश्नांवर योग्य तो मार्ग निघून देशातील या समस्या सोडवू असे विचार केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक मंत्री अरविंद सावंत यांनी व्यक्त केलाय. इंडस्ट्री अकॅडमी या सहयोग समित्यांनी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित 1 दिवसीय इंडिकॉन परिषदेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. Nothing wrong in it, but for your information. In my heavy industry, I have a 31 industries with me. Out of that, 19 have closed down. 12 are functional. And out of 12, 6 to 7 are making profit. Others are just functional. Now this scenario I am purposely bringing it in front of you. Because here the people from other countries also arrive. They are going to participate, they are going to interact with you. And when we always compare with all European countries or US, we always say these are the developed countries. I always think, you know what, forget about my ministry and all. As a human being, I always think, what do you mean by developed country? Can you define developed country? यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरिभक्त, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचे अध्यक्ष नानिक रुपाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉक्टर सर परशुरामन, प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर श्रीहरी होनवाड आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेच्या पाणी कराराची मुदत येते 31 ऑगस्ट रोजी संपत असल्याने पुन्हा एकदा पुण्याचा पाणी प्रश्न चर्चेला येणार आहे. महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाण्याविषयीचा झालेला करार फेब्रुवारी 2019 मध्ये संपुष्टात आलाय. 2017 सप्टेंबर महिन्यात पुणे शहराच्या लोकसंख्येनुसार वार्षिक 19.8 TMC,
दररोज 635 MLD पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. 4 ऑक्टोबर 2018 खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पुण्यात पार पडली. त्यावेळेस 11.50 TMC पाणी देण्याचा निर्णय झालाय. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराला पाणी कमी देणं परवडणारं नसल्याने राज्य सरकारने 1300 ते 1350 दशलक्ष लिटर पाणी वापरण्याची सूचना दिली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती विविध उपक्रमांनी झाली साजरी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 1000 विद्यार्थी जाणार पूरग्रस्त भागात. पिंपरी चिंचवड शहरात तोडफोडीचं सत्र सुरूच. आणि कोल्हापूरच्या पुरात काँग्रेसच जबाबदार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आरोप. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.